नमस्कार मंडळी, मी रुपाली. युनिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कसे आहात सगळे? आय होप सो मजेत असाल नेहमीप्रमाणे. तर आज काय नवीन आणि आज मी काय बनवते? तर आज आपण एकदम मस्त छान छान आंबट गोड ढोकळा बनवूया. खमण ढोकळा खूप साध्या सोप्या पद्धतीने, जस्ट इन 20 मिनिट्स. सो लेट स्टार्ट. तर आपल्याला ढोकळा बनवायसाठी लागणारं साहित्य, त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण पहिल्यांदा 1 कप भरून बेसन पीठ मी घेतलेलं आहे. हा मेजरिंगचा कप आहे. त्याच्यानंतर बाजूला पहा साहित्य, हिरवीगार कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं सायट्रिक ॲसिड, याला लिंबूसत्व असंही बोललं जातं, साखर लागेल 1 टेबलस्पून, थोडासा हिंग, हळद, त्याच्यानंतर मीठ, हिरवी मिरची बारीक चिरलेली, मोहरी, फोडणीसाठी तेल लागेल आणि एक मेन पार्ट आहे इनो. आता आपण स्टीमर पण एक बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. हे बेसन पीठ आहे, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मीठ घालूया थोडंसं चवीनुसार, त्याच्यानंतर थोडीशी हळद. तर हे कोरडंच आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ नेहमी चाळून घ्यायचं ढोकळा बनवताना, कारण मग ते हलकं होतं म्हणूनसाठी मग ढोकळा छान फुलतो. आता आपण यात पाणी घालूया. पाणी एकदमच नाही सगळं घालून द्यायचं, अंदाजे थोडं थोडं घालायचं. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे थोडे सुद्धा. आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे, आपलं खायचं तेल रेग्युलर. त्यानंतर हे सायट्रिक ॲसिड आहे, लिंबूसत्व बोललं जातं याला, हे 1 टीस्पून घातलेलं आहे मी. आता हे सगळं परत एकदा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ नेहमी एकाच रोटेशनने फिरवायचं. आता आपण यात आपलं इनोची एक जी पुडी आहे ती घालून देऊया. आणि हे मी लेमन फ्लेवरचं घेतलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त जे रेग्युलर असतं ते वापरू शकता, दुसऱ्या कोणत्याच फ्लेवरचं नाही वापरायचं. आणि आता आपलं पीठ हे फुगलेलं आहे, छान मस्त फ्लफी झालं आहे. आपण स्टीमर गरम व्हायला ठेवलेला आहे एका बाजूला. मी ट्रे घेतलेला आहे, आता याच्यामध्ये आपलं पीठ घालून द्यायचं आहे आपल्याला. बाजूला मी स्टीमर ठेवलं आहे, पाण्याला उकळी पण आलेली आहे. आता हा ट्रे आपण यात सोडून देऊया आणि झाकण लावून देऊया याचं. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कढईचाही वापर करू शकता. आता 15 ते 20 मिनिट आपण याला वाफ घेऊया छान. पहा, आता 20 मिनिट झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये एक टूथपिक घालून पाहूया. हे पहा, एकदम क्लिअर निघाली आहे ती, काही नाही लागलेलं तिला. आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया 5 मिनिट. हे पहा, आपला ढोकळा सुटलाय सगळ्या बाजूंनी, मस्त स्पॉन्जी झालाय. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता मी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. आता आपल्याला ढोकळ्याला फोडणी करायची आहे. थोडंसं तेल घातलं मी. गरम झालंय पहा आपलं. आता आपण याच्यात मोहरी घालून देऊया. मोहरी थोडी जास्त घालायची याच्यामध्ये, मोहरीचा फ्लेवर असतो सगळा. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरचीचे बारीक काप, त्यानंतर चिमूटभर हिंग,
एक चिमूटभर हळद, थोडीशी कोथिंबीर आपण यात पण घालून देऊया। आता यात पाणी घालून द्यायचं आहे, साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं मी हे। आता याच्यामध्ये आपण साखर घालून देऊया एक टेबल स्पून आणि चिमूटभर मीठ चवीनुसार। आपण आता याला एक उकळी घेऊया ह्या पाण्याला आणि इकडे ढोकळा पण कट करून घेऊया दुसऱ्या बाजूला। आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद केला। हे पहा, आणि जी फोडणी बनवलेली आहे आपण ती आपल्याला या प्रकारे याच्यावर घालून द्यायची आहे। आणि हे पाणी का बनवलंय आपण, जेणेकरून घास लागू नये खाताना, म्हणून साठी, कारण ढोकळा खाताना घास लागतो नेहमी म्हणून। पहा मस्त छान ढोकळा रेडी झालाय आपला। आपलं हे पाणी थोडंसं शिल्लक राहिलंय, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता आपण याच्यावरून थोडंसं खोवलेलं ओलं खोबरं घातलं मी, हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आणि थोडीशी शेव, ती पण ऑप्शनल आहे। परत एकदा थोडीशी कोथिंबीर वरून भरभरूया। दॅट्स इट, आपला ढोकळा आता खायलासाठी रेडी आहे। हे पहा मस्त जाळी आली आपल्या ढोकळ्याला, खूप छान झालाय, स्पॉन्जी मस्त एकदम, आणि तो नक्कीच टेस्टी पण झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपला मस्त आंबटगोड ढोकळा खाण्यासाठी रेडी झालाय। आता तुम्ही काय करायचंय, अशा मस्त मस्त डिशेसमध्ये बनवायच्यात, खायच्यात, चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायचं। परत भेटूया आपण एका मस्त नवीन आणि छान रेसिपीसोबत। बाय।